सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे मे 2021 मध्ये रद्द करण्यात आले आहे. 2014 पासून लागू अधिनियमास उच्च न्यायालय आणि 2018 मधील SEBC कायद्याला याआधी माननीय सर्वोच्च न्यायालयामार्फत स्थगिती मिळाल्यामुळे या प्रवर्गासाठी भरती प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. पण आता याच पोस्टपॉन म्हणजे स्थगित भरतीची प्रक्रिया राबविण्याकरता सूचना नवीन शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत. इथे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नेहमी उपलब्ध असेल. रद्द झालेले आरक्षण तसेच स्थगितीमुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांचे वय हे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झालेले असण्याची शक्यता आणि कोरोना संसर्गामुळे रोजगार न मिळाल्याने या परिवारांची परिस्थिती लक्षात घेता हे सर्व SEBC उमेदवार भरती प्रक्रियेतून वंचित होऊ नये म्हणून त्यांची वयोमर्यादा, फी, त्याचप्रमाणे भरतीची प्रक्रिया कशी असणार याची सविस्तर माहिती आणि महत्त्वाचे मुद्दे या GR मध्ये आहेत. मित्रांनो, GR तुम्हाला maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वाचायला मिळेल. लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सर्वप्रथम शासन निर्णय काय तो बघू. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार SEBC उमेदवारांचा अराखीव व EWS प्रवर्गात विचार करण्यात यावा व असे करताना SEBC च्या ज्या उमेदवारांनी अराखीव प्रवर्गाकरिता विहित करण्यात आलेली वयोमर्यादा ओलांडली असेल त्यांच्या बाबतीत जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेल्या वयोमर्यादा व परीक्षा शुल्काची सवलत कायम ठेवण्यात यावी. तर मित्रांनो, आता SEBC उमेदवारांचा अनरिझर्व म्हणजे अराखीव व इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग प्रवर्गातील उमेदवारांप्रमाणेच विचार केला जाईल. त्यानुसार जर SEBC उमेदवारांचे वय अनरिझर्व प्रवर्गासाठी ठरवलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना फी आणि वयोमर्यादेसाठी असणारी सवलत कायम ठेवली जाईल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्टेजेसवर पेंडिंग असलेल्या भरतीच्या प्रक्रिया कशा पूर्ण केल्या जातील याबाबत स्थगित असलेला टप्पा आणि भरती प्रक्रिया राबविण्याबाबतची कार्यवाही अशा दोन कॉलममध्ये डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जर स्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीसाठी SEBC उमेदवारांची आरक्षणाच्या आधारावर पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, इंटरव्ह्यू देखील घेण्यात आला आहे, पण फायनल रिझल्ट अंतिम निकाल अजूनही पेंडिंग आहे, तर या संदर्भात SEBC वर्गातील रिझर्व असलेल्या सर्व नोकरीच्या पदांना अनरिझर्व पदांमध्ये कन्वर्ट करून मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करून फक्त नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेण्यात येतील. जे उमेदवार सुधारित निकालानुसार अपात्र ठरतील त्यांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात येईल आणि ज्या उमेदवारांनी SEBC वर्गातून अर्ज केला असेल त्यांच्याकडून अनरिझर्व किंवा EWS यापैकी एक ऑप्शन घेऊन त्यानुसार अपॉइंटमेंट रिकमेंडेशन म्हणजे नियुक्तीकरिता शिफारस करण्यात येईल. जर स्पर्धा परीक्षेमध्ये पदभरतीकरिता SEBC आरक्षणाच्या आधारे पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे पण इंटरव्ह्यू किंवा मुलाखत पेंडिंग आहे तर याआधी सांगितल्याप्रमाणे सुधारित निकालानुसार नव्याने पात्र उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतले जातील. याचप्रमाणे जर सरळ सेवा भरतीकरिता SEBC आरक्षणाच्या आधारे चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असेल पण मुलाखत पेंडिंग असेल तर SEBC साठी रिझर्व्ड असणारी सर्व पदे अनरिझर्व करून SEBC मधून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अनरिझर्व किंवा EWS चा ऑप्शन घेऊन चाळणी परीक्षेच्या सुधारित निकालानुसार मुलाखती घेण्यात येतील. स्पर्धा परीक्षा पदभरतीसाठी SEBC आरक्षणाच्या आधारावर पूर्व व मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे परंतु फिजिकल टेस्ट शारीरिक चाचणी पेंडिंग असेल तर SEBC वर्गातील रिझर्व्ह पदांना अनरिझर्व्ह पदांमध्ये कन्वर्ट करून तसेच SEBC वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अनरिझर्व्ह किंवा EWS यापैकी एक ऑप्शन घेऊन मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करण्यात येईल आणि त्यानुसार शारीरिक चाचणी घेतली जाईल. स्पर्धा परीक्षा पदभरतीसाठी SEBC आरक्षणाच्या आधारावर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे पण मुख्य परीक्षा पेंडिंग असेल तर SEBC वर्गातील रिझर्व्ह पदांना अनरिझर्व्ह पदांमध्ये कन्वर्ट करून तसेच SEBC वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अनरिझर्व्ह किंवा EWS यापैकी एक ऑप्शन घेऊन पूर्व परीक्षेचा निकाल सुधारित करण्यात येईल आणि मुख्य परीक्षेचे आयोजन केले जाईल. तसेच SEBC प्रवर्गाकरिता आरक्षित पदांच्या आधारे आयोजित काही स्पर्धा परीक्षेद्वारे पूर्व परीक्षा आयोजित झालेल्या आहेत तथापि पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही तर अशा प्रकरणी SEBC वर्गाकरिता राखीव असलेली पदे अराखीव पदांमध्ये रूपांतरित करून म्हणजे रिझर्व्ह पदे अनरिझर्व्ह करून व SEBC वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अनरिझर्व्ह किंवा EWS चा ऑप्शन घेऊन पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. जर SEBC आरक्षणाच्या आधारावर स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीसाठी
जाहिरातीनुसार अनुसरून पूर्व परीक्षेचे आयोजन झालेले नाही तर एसईबीसी वर्गातील रिझर्व पदांना अनरिझर्व पदांमध्ये कन्वर्ट करून तसेच एसईबीसी वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अनरिझर्व किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक ऑप्शन घेऊन पूर्व परीक्षेचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे एसईबीसी आरक्षणाच्या आधारे सरळ सेवा भरतीसाठी प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षा घेतली आहे पण निकाल पेंडिंग असेल तर यामध्ये देखील राखीव पदांना अराखीव पदांमध्ये कन्वर्ट करून तसेच एसईबीसी वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अनरिझर्व किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक ऑप्शन घेऊन चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. एसईबीसी आरक्षणाच्या आधारे सरळ सेवा भरतीसाठी प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षा नियोजित आहे तर एसईबीसी वर्गातील रिझर्व पदांना अनरिझर्व पदांमध्ये कन्वर्ट करून तसेच एसईबीसी वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अनरिझर्व किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक ऑप्शन घेऊन चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. आणि शेवटी एसईबीसी प्रवर्गासाठी पदे आरक्षित असलेल्या प्रकरणी शासनाच्या संबंधित विभागाकडून मागणी प्राप्त झाली असेल तर अशा प्रकरणी जाहिरात दिलेली नसल्यास सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेण्यात येईल. शासनाने या GRद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व राज्यातील सर्व निवड मंडळांना भरती पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही SEBC प्रवर्गात मोडत असाल आणि स्पर्धा परीक्षेतील पदांसाठी अर्ज भरला असेल तर हे सर्व GR नक्की वाचा आणि ही महत्त्वाची माहिती इतरांसोबत अवश्य शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.